और संभाजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांचे वडील जे करमचंद गांधी होते, हे करमचंद गांधी देखील एक मुस्लिम व्यक्ती होते असं त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. अजूनही त्यांनी मोठी टीका केली आहे महात्मा गांधींवर. किडे गुरुजी नावाचा जो जंतू आहे तो या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वळवळ करतो आहे. अनेक दिवसांपासून म्हणजे 2014 नंतर जेव्हापासून मोदी नावाची विकृती या देशावर राज्य करते आहे तेव्हापासून यांची जी वळवळ आहे या किड्याची ही आपल्याला दुर्दैवाने बघावीशी बघावी वाटते. हिंदुत्वाचे खरे विरोधक हा राष्ट्रीय स्वयंसेवक आणि त्याच्या मुशीतील ही सर्व लोक ही हिंदुत्वाचे खरे शत्रू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी, तुकाराम महाराजांच्या गाथा डोबवणारी, तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला पाठवणारी, ज्ञानेश्वर महाराजांना छळणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपासून ज्या लोकांचं या बहुजन समाजासाठी एक विशेष योगदान आहे, या देशातल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये विशेष योगदान आहे, संत कबीरापासून तर वारकरी संप्रदायांपर्यंत या सर्व मंडळींच्या विरोधात मांडणी करणारा जो वर्ग आहे हा वर्ग कोण आहे ही आता तमाम महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे. महात्मा गांधींना गोळ्या का झाडल्या, मोमे राम और बगर में छुरी असणारी ही जी मंडळी आहे ही आपण वेळीच ओळखली पाहिजे. सरकार बगल में नथुराम और मोमे राम आहे, त्यामुळे हे जे सध्याचं सरकार आहे केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं हे भिडे हा त्यांचाच एक पोपट आहे. त्यामुळे ते जे अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत तोच अजेंडा हा भिडेंच्या माध्यमातून कुठेतरी समोर येत आहे. त्यामुळे या सरकारला मागणी करत असताना हे तर राष्ट्रपित्याच्याबद्दल बोलल्यानंतर काय मागणी करणार हो. ज्या प्रत्येक एम्बसीमध्ये जगभरामध्ये ज्या माणसाची प्रत्येक आपल्या भारतीय दूतावासामध्ये फोटो आहे, ज्या व्यक्तीला आपण राष्ट्रपिता म्हटलेलं आहे यांच्याबद्दल जर बोलल्या जात असेल तर या भारताच्या प्रत्येक आपल्या बापालाबद्दल बोलल्यानंतर जी चीड असायला पाहिजे ती चीड असली पाहिजे. की आतापर्यंत कालपासून हे वक्तव्य केल्यापासून त्या मोकळे फिरत आहेत, याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे सरकारी त्या वक्तव्य कुठेतरी सामील आहे. त्यामुळे हे देखील चोर महोसरे भाई ही अशी या किडेची आणि या सरकारची अवस्था आहे.